नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे प्रत्येक अभियोग्यता धारकाचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर। खासगी संस्थावरील जागासुद्धा पवित्र पोर्टलच्या मार्फत अर्थातच शासनाच्या मार्फत भरल्या जाणार आहेत, परंतु कशी असेल ही प्रक्रिया, संस्थांना यामध्ये काही अधिकार देण्यात आलेले आहेत का, त्यांना काही मुभा आहे का, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। मुलाखतीशिवाय भरती प्रक्रियेसाठी एकास एक या प्रमाणात उमेदवार पात्र ठरवले जाणार आहेत, परंतु माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाखतीसहित नियुक्ती करावयाच्या खासगी संस्थेमधील पदांसाठी एकास 10 या प्रमाणात मुलाखतीसाठी पात्र ठरविले जाणार आहेत। खासगी व्यवस्थापनाच्या शाळांकरता प्रत्येक रिक्त जागेकरता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह मुलाखतीसाठी एकास 10 या प्रमाणात उमेदवारांचा गुणानुक्रम, प्राधान्यक्रम, माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड सूची संस्थेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खासगी संस्थेवर एका जागेसाठी 10 उमेदवार पाठवले जाणार आहेत। उदाहरणार्थ एखाद्या संस्थेमध्ये SC ची जर एक जागा असेल तर त्या एका जागेसाठी SC चे 10 उमेदवार हे पवित्र पोर्टलच्या मार्फत पाठविले जाणार आहेत। शासनाने पाठविलेल्या 10 उमेदवारांपैकी एकाची निवड करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे। खासगी शैक्षणिक संस्थेतील पदभरतीसाठी उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार गुण, प्राधान्यक्रम, आरक्षण इत्यादी पात्रता विचारात घेऊन जास्तीत जास्त 10 पदांकरता मुलाखतीसाठी उमेदवार निवडला जाणार आहे। या सर्व संस्थांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीचा कालावधी स्वतंत्रपणे देण्यात येईल। संपूर्ण राज्यभरातील सर्व खासगी संस्थातील मुलाखती ठराविक कालावधीमध्ये घेण्यात येतील। मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणी देण्यासाठी उमेदवारास पुरेसा कालावधी मिळेल याची दक्षतासुद्धा घेतली जाईल। आपल्याला प्राधान्यक्रम जरी 10, 20, 30, 40, 50 असे कितीही आलेले असले तरीसुद्धा आपल्याला 10 शाळांवरच संधी मिळणार आहे। गुणानुक्रमे मुलाखतीसाठी पहिल्या 10 शाळा आपल्याला प्राप्त होणार आहेत आणि या 10 संस्थांवरील मुलाखतीचा दिनांक वेगवेगळा असणार आहे। खासगी शैक्षणिक संस्थेतील मुलाखतीसह पदभरतीबाबत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत। ज्यावेळेस आपण एखाद्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी जाणार आहोत त्यावेळेस आपले अभियोग्यता चाचणीचे गुण हे 0 झालेले असतील, अर्थातच TAIT च्या गुणांवर संस्था हे भरती करणार नाही आहेत आणि हा अधिकार मिळालेला आहे संस्था चालकांना। उमेदवारांची अंतिम निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यातील गुणांच्या आधारे होणार आहे। उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य ही एकूण 30 गुणांची असेल, तथापि मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांचे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणही सर्व संस्थांना कळविण्यात येतील व माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे संस्थेकडे प्राप्त झालेल्या यादीतील परीक्षेतील सर्वोत्तम गुण नसणाऱ्या उमेदवारास निवडायचे झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे द्यावी लागतील। मुलाखत व अध्यापन कौशल्य याचे 30 गुण संस्थेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत आणि या 30 गुणांच्या आधारे संस्थेवर उमेदवारांची निवड ही होणार आहे। परंतु संस्थेने जर 10 उमेदवारांपैकी ज्याला सर्वात कमी मार्क्स आहेत TIIT मध्ये त्या उमेदवाराची जर निवड केली तर त्या उमेदवाराचीच निवड का केली अशी लिखित कारणेसुद्धा संस्थेला किंवा संस्थेच्या समितीला ही द्यावी लागणार आहेत आणि निवडलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे संस्थेसाठी बंधनकारक असणार आहे। मुलाखतीसह भरती प्रक्रियेसाठी 1 to 10 प्रमाणात उमेदवार पाठवले जाणार आहेत। त्यामधील पात्र ठरलेला उमेदवार विहित कालावधीमध्ये कोणत्याही कारणामुळे रुजू न होणे, कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या पदावर संस्था गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करणार आहे आणि ही सर्व प्रक्रिया चालणार आहे संस्थेच्या हाती असलेल्या 30 गुणांवर। संस्थेने निवड केलेल्या उमेदवारास 7 कार्यालयीन दिवसांमध्ये हजर व्हावे लागेल। उक्त कालावधीमध्ये उमेदवार हजर न झाल्यास संस्था गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करेल। निवडलेल्या प्रत्येक उमेदवारास हजर होण्यासाठी कमाल 7 कार्यालयीन दिवसांची मर्यादा असणार आहे। प्रशासकीय कारणास्तव अंतिम निवडीपूर्वी पदसंख्येत बदल होऊ शकतो। उमेदवारांना पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क किंवा फी आकारली जाणार नाही। प्रथम मुलाखतीशिवाय संस्थासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार असून त्यात निवड झालेल्या उमेदवारांचा मुलाखतीद्वारे निवड करणाऱ्या खासगी संस्थांच्या शाळांमधील पदभरतीसाठी विचार केला जाणार नाही।
या निवडलेल्या उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांसाठी खासगी संस्थेकडील पद भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे। या बाबींचा विचार करूनच उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम द्यावेत। सोबतच उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही। ज्या ज्या पदांसाठी पात्र असेल त्या सर्व संस्था किंवा पदांसाठी त्याच्या पात्रतेनुसार उमेदवारास प्राधान्यक्रम देता येणार आहेत। एका जागेसाठी 10 उमेदवार एखाद्या संस्थेवर गेल्यानंतर सर्वप्रथम या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे। त्यानंतर मुलाखत घेतल्यावर या उमेदवारांना पात्र असलेल्या वर्गावर अध्यापनासाठी पाठवले जाणार आहे। अर्थातच यांच्या पाठाचं निरीक्षण केलं जाणार आहे, परंतु हे निरीक्षण कॅमेऱ्याच्या समोर केलं जाणार आहे। एखाद्या अभियोग्यताधारकाचं अध्यापन कौशल्य उत्तम आहे, प्रभावी आहे आणि संस्थेने जर तरी सुद्धा या उमेदवाराला अपात्र ठरवले तर या उमेदवाराला अपात्र ठरविण्यात का आलेले आहे याचं लेखी कारणसुद्धा संस्थेला द्यावं लागणार आहे। एखाद्या संस्थेवर मुलाखतीला जाताना कोणकोणत्या बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत, सोबतच पाठाच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत, या संदर्भात 2 महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण सदर चॅनलच्या मार्फत ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत आणि त्या दोन्हीही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि त्या व्हिडिओजलासुद्धा भेट द्यायला विसरू नका। खाजगी संस्थेवर शिक्षकांची पद भरती करताना काही अधिकार शासनाकडे आहेत तर काही अधिकार शासनाने खाजगी संस्थांना दिलेले आहेत। निवड यादीमध्ये तुमचं नाव आल्यावर तुमच्या समोर महत्त्वाचं आव्हान असणार आहे की खाजगी संस्थेवर मुलाखतीची तयारी कशी करायची, सोबतच पाठ कसा घ्यायचा। तर त्या दोन्ही बाबीसाठी चांगली तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ज्यावेळेस आपण मुलाखतीला जाणार आणि आपला पाठ सादर करणार त्यावेळेस संस्था चालकांना सुद्धा वाटलं पाहिजे की या उमेदवारांना आपण का घेऊ नये। सर्वात अगोदर शासनाचा खाजगी संस्थावर सुद्धा एकास एक असाच प्रस्ताव होता, परंतु संस्था चालकांचं मत होतं की एका जागेसाठी नाही निदान 20 उमेदवार देण्यात यावे, परंतु यामध्ये बार्गेन करत करत ही संख्या 15 आली आणि 15 सध्या 10 आलेली आहे। तर मित्रांनो, संस्थांचा एका जागेसाठी 10 उमेदवार बोलावणे किंवा 15 बोलावणे किंवा आता बोलावलेले 10 उमेदवार यामागचा हेतू काय असू शकतो हे प्रत्येकाला सुद्धा समजू शकते। या सर्वांमधून तुम्हाला तुमचं कौशल्य हे सिद्ध करायचं आहे। शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळण्याची शक्यता ही दाट दिसत आहे आणि त्या दृष्टीने आपण सुद्धा आपल्या तयारीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे। आपले सर्व डॉक्युमेंट्स, मुलाखतीची तयारी, सोबतच पाठ घेण्याची तयारीसुद्धा आपली आतापासूनच असणं आवश्यक आहे। शिक्षक भरतीला विशेष परवानगी मिळाल्यानंतर शिक्षण विभागाकडून सर्वप्रथम कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, विथ इंटरव्ह्यूच्या की विदाऊट इंटरव्ह्यूच्या, हे अद्यापही स्पष्ट नाही आहे, परंतु सर्वप्रथम विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा ह्या भरल्या जाणार आहेत। त्यासोबतच मागासवर्गीयांच्या कपात केलेल्या 50% जागासुद्धा विथ इंटरव्ह्यूच्या अगोदर भरल्या तरच ही प्रक्रिया सुरळीत राहणार आहे। तसे न केल्यास मागासवर्गीयाच्या 50% जागा ह्या रिक्त राहतील आणि मागासवर्गीय उमेदवारांना खाजगी संस्थांवर पाठवले जाणार आहे, म्हणून शक्यता अशी आहे की विथ इंटरव्ह्यूच्या जागांच्या अगोदर म्हणजेच या याद्यांच्या अगोदर मागासवर्गीयाच्या 50% जागा सोबतच पहिल्या यादीमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ह्या भरल्या जाणार आहेत।